नमस्कार, कसे आहात आपण सर्वजण? तुम्हाला मला इकडे पाहून थोडंसं आश्चर्य वाटलं असेल ना, कारण रिसेंटली 31 मेला मी मुंबईला गेले. पण तुम्हाला माहितीच आहे की आता खूप गरमा होतो आहे. कसं माहिती आहे, यावर्षी कसं झालं, एक एक महिना थोडंसं लेट, म्हणजे थंडी पण उशिरा चालू झाली. आणि मे महिन्यात जितका आपण गरमा नाही अनुभवला तितका गरमा आता जून महिन्याच्या सुरुवातीला होतो आहे. आणि कसं असायचं, जून महिन्यामध्येच किंवा मे महिन्याच्या एंडिंगलाच एखादी पावसाची सर कोसळायची, पण यावेळेला मात्र पाऊस नाही पडत आहे. पण इथे आल्यानंतर तुम्हाला माहिती आहे, जसं काही मी सुटकेचा श्वास टाकला, म्हणजे इतकं छान वाटतं ना इथे. लाईट जरी नसेल ना, तरी बाहेर आल्यावर असं मस्त छान वाटतं आहे. आणि असं गार हवा सुटली तरी झाडं हलत आहेत आणि मस्त वाटतं एकदम. मुंबईला कसं, घराच्या बाहेर आपण पडलो तरी पण गरमा, कारण मुंबईला जशी इथे झाडं आहेत तशी झाडं नाही आहेत. आणि थोडंसं म्हणजे काय माहिती आहे, ज्या गोष्टी माझ्या अपूर्ण राहिल्या ना मे महिन्यात करायच्या, त्या म्हटलं थोडंसं आपण करूया. तर तुम्हाला माहिती आहे ना, काजूच्या बिया तुम्ही दुकानाच्या बघता ते कसे कच्चे काजू असतात, म्हणजे ते असेच काजू कापले जातात जे कच्चे असतात ते. पण काजूच्या बिया जर भाजल्या ना तर अतिशय चविष्ट लागतात. जसे काजूचे ओले गर छान लागतात ना, तसे या बिया पण छान लागतात. पण गंमत काय माहिती आहे का, काजूच्या बिया पण आपण भाजायला गेलो ना तर त्याचा जो चीक असतो ना, अशा काजूच्या बिया उडतात. त्यामुळे भाजताना थोडंसं काळजीपूर्वक भाजावे लागतात, कारण त्या बिया उडतात, चीक उडतो. तर आता तुम्हाला अनुभवायला मिळेल, आपण काजूच्या बिया भाजूया. शुभम पण आहे माझ्या जोडीला आज, तोच आहे माझा फोटोग्राफर. तर मग चला आपण जाऊया काजूच्या बिया भाजायला. चला आहे बघ, आई चूल पेटवते, आता चुलीवर आपण काजू भाजणार मस्त. तुझं काय झालं, तू कसा मार्गे रेडा कसारखा कशाला बघतोयस तू? इकडे टीव्ही देखणे नाही देती आहे. पावसाचंच वातावरण वाटतंय. हे चूल पेटली, हो चूल पेटली. आणि आता जरा चूल तापू देता हुआ, नाहीतर तुम्ही घाई कराल. लवकर कर, लवकर कर. चूल चांगली तापायला लागते ना, आग चांगली लागते. धूर आला की चालू होत. हा धूर, आणि आता मग बियांचा धूर, बापरे. शुभम ते बिया दाखव, बिया दाखव आपल्या आहेत त्याच्यावर, इकडे ठेवले आहेत बघ पिशवीमध्ये. पिशवी दे बघ. या आहेत बिया, काय भाजायचे. चला पेटली, चूल पेटली चांगली. पेटली नाही, तवा तापायचं. तवा ठेवला तर तवा तापायला लागेल. हे जवळ नको जाऊ तू, टप बाजूला कर, टप बाजूला ठेव. सावकाश सावकाश सावकाश. हे आपण एकदम चुलीत टाकले तर कसे ते मग अर्धे जळून जातात ना, म्हणून मी असं ते जळणार ना अर्धे.
लांबा लांब चिकुडतो त्याचा. उडायला लागल्या बिया आणि आता या स्मेलने माहितीये का डास पण पळून जातात. आपण पण पळून जातो एवढं दूध होतंय. बिया पेटल्या उठ उठ आई उठ आई उठ थांब 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 भाजू देते नको होतो भाजले जराशे भाजू देते उडायला नाही जास्त यावेला नाही. अच्छा म्हणजे सुकलेले आहेत म्हणून उडाले नाहीत. ओल्या असत्या ना जर म्हणजे जरा ते बियाच ओल्या असत्या ना ओलसर तर त्या उडतात मग फटाके उडतात. पाऊस पडायला लागला पाऊस. वाव काय स्मेल होते मस्त मातीचा. पाऊस पडायला लागला झाड केवढी वाहायला लागली. बाप रे पाऊस पडायला लागला सर्वांची गडबड उडाली. मी एक खातो बघा करू बस. इथे बघा आज कशा भूतासारखे झाले ते. बघा आई काढते बघ आई दाखव हे काजू तर अक्के येत नाहीत म्हणजे चांगल्या बिया असेल तर अक्के येतात. अतिशय छान लागतात आणि खाऊन बघते आणि मी खाल्ला ना तर मला घाण भेटते. मस्त मस्त छान हिला काही देणार पण नाही. हिला काही द्यायचं नाही बच्ची को कुछ देणार नाही. तुका बिया खाते चाललाव संपल्या बिया बिओ खाता बिया खाऊनच संपवले सगळे. आता पाऊस पडला आणि पाऊस पडल्यामुळे लाईट धुरामुळे थोडं थ्रोट इन्फेक्शन होतं ना. तर आता लाईट नाही गावाला हा थोडासा प्रॉब्लेम असतो. जरा पाऊस पडला की लाईटवर परिणाम होतो कारण लाईटच्या ज्या तारा असतात ना त्या कशा मुंबईला अशा जमिनीतून असतात आणि इथे असं तारेचे पोल वगैरे असे वरून असतात तारा तर तिथे काहीतरी प्रॉब्लेम होतो. त्यामुळे आता काळोख झालेला आहे घरात पण काळोख आहे
शुरू तर बिया आहे ना म्हणजे ॲक्च्युली आता कोणी भाजत नाही आणि कारण भाजल्यामुळे त्या अर्ध्या करपतात किंवा अर्ध्या तुटतात पण खायला मात्र खूप छान लागतात आणि ते तुटतात म्हणूनच भाजलेल्या बिया विकायला नसतात पण पूर्वीपासूनचं आहे हे की काजूच्या बिया भाजण्याचं म्हणजे पूर्वीची माणसं पण भाजायची आणि आता त्यानंतर एक एक नवीन नवीन शोध लागले म्हणजे काजूच्या बिया सोलण्याच्या पण आता मशीन्स आहेत कारखाने आहेत त्यामुळे क्वचितच कोणी भाजतं पण कोणाला खायचं असेल तर मग बिया भाजतात तशा आम्ही बिया भाजल्या खूप काळोख झालेला आहे चला भेटूया बाय.